हॅलो एवरीवन, वेलकम टू आर रिसर्च इंग्लिश. सो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत क्लास 9th लेसन द नेकलेस पार्ट 1 यामधील लँग्वेज स्टडी. तर छोटंसंच एक लँग्वेज स्टडी आहे, तर आपण आता हे बघूया. रीड द फ्रेजेस, द नेकलेस, अन एरर, ऑल दीज थिंग्स, अनदर वुमन, वन इव्हनिंग, हर हजबंड. तर हे सगळे फ्रेज होते. इन ऑल दीज फ्रेजेस वी सी सम वर्ड्स यूज बिफोर द नाउन. तर सगळ्या फ्रेजमध्ये आपण बघितलं की नाउनच्या आधी काही शब्द आलेले आहेत. जसं नेकलेस या नाउनच्या आधी द आला, एररच्या आधी ॲन आलं, थिंग्सच्या आधी ऑल दीज आलं. दे स्पेसिफाय ऑर मेक इट क्लिअर व्हॉट नाउन वी आर टॉकिंग अबाउट. तर हे जे शब्द आहेत नाउनच्या आधी आलेले, हे जे शब्द आहेत ते स्पेसिफाय करतात किंवा मेक इट क्लिअर, ते क्लिअर करतात, स्पष्ट करतात की आपण कोणत्या नाउनविषयी बोलत आहोत. जसं इथे लिहिलेलं हर हजबंड, तिचा नवरा, तर आपल्याला समजते कोणाबद्दल हे बोललं जात आहे. म्हणजे हे जे शब्द नाउनच्या आधी आलेले आहेत ते त्या नाउनबद्दल क्लियरिटी दाखवत आहेत, क्लिअर करत आहेत. दीज वर्ड्स दॅट आर यूज्ड ॲट द बिगिनिंग ऑफ नाउन फ्रेज आर नोन ॲज डिटर्मिनर्स. तर अशा प्रकारचे शब्द जे नाउन फ्रेजच्या आधी आलेले असतात, जे नाउन त्या फ्रेजमधील जो नाउन आहे त्याविषयी थोडं क्लियरिटी दर्शवतात, म्हणजे ते क्लिअर करतात किंवा स्पेसिफाय करतात त्या नाउनला, त्या शब्दांना आपण डिटर्मिनर्स असं म्हणतो. डिटर्मिनर्स इन्क्लूड आर्टिकल ए अँड द. डिटर्मिनर्समध्ये आर्टिकल्स येतात, त्यामध्ये ए, ॲन आणि द सुद्धा येते. पॉझेसिव्ह प्रोनाउन्स येतात, माय, आवर, युअर, हर, एक्सेट्रा असे शब्दसुद्धा येतात जे पजेशन दाखवतात, एखाद्या मालकी हक्क दाखवतात. वर्ड्स लाईक दीज, दॅट, मच, मेनी, ऑल अँड नंबर्स. आणि असे शब्दसुद्धा येतात ज्यामध्ये दीज, दॅट, मच, मेनी, ऑल आणि काही नंबर्स 1, 2 येऊ शकते. तर दीज ऑल आर डिटर्मिनर्स. या सगळ्यांना आपण डिटर्मिनर्स असं म्हणतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. समजलं असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. I will see you in another video. Till then, take care. Goodbye.